दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी मच्छिंद्र शिर्के त्यांचे मित्र बोरिस सूर्यवंशी यांच्यासह नाशिकवरून बुलेट मोटरसायकलवर येत असताना त्यांना एक बोलेरो पिकअप गाडी संशयास्पद वाटली, ज्यामध्ये जनावरं घेऊन जात आहेत. ते सदर गाडीचा पाठलाग करत असताना सदर ते मोक्ष फाटा इथे आलेलं असताना मोक्ष फाट्याजवळ वाहनांची गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाल्यामुळे बोलेरो पिकअपवाल्याने अचानक वाहन वळवले आणि त्यामुळे पाठवाहून येणारे मच्छिंद्र शिर्के त्या गाडीवर जाऊन त्यांच्या मित्रास आदळले. दोघेजण जखमी झाले आणि त्यांना तात्काळ उपचाराकरता मालेगाव हॉस्पिटल मालेगाव येथील साई केअर हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची तपास प्रथमोपचार करून मच्छिंद्र शिर्के यांना पुढील उपचाराकरता व तपासणीकरता नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. सदरबाबत भरत सूर्यवंशी यांना विचारपूस करता त्यांनी याबाबत सविस्तर हकीकत सांगितलेली असून त्या गाडी मोटरसायकल पडली त्यावेळेस त्यांच्यावर स्विफ्ट गाडीतून कोणीतरी बॉटल फेकून मारली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार भादवी 279, 337, 338, 324 तसेच प्राणी संरक्षण अधिनियम आणि ॲनिमल क्रुएल्टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर एक बोलेरो पिकअप त्यातील 8 जणांवरसह मिळाले आहे ती ताब्यात घेऊन अधिक तपास केला जात आहे. या गुन्ह्यांमध्ये जे जे आरोपी सहभागी असतील त्यांचा तपास करून निष्पन्न करून कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी याबाबतीत कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.